मुंबईच्या दिशेनं निघालेल्या भगव्या वादळाची ही बातमी आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम असलेले मनोज जरांगे यांनी आज सकाळी जालन्यातून मुंबईच्या दिशेनं कूच केली आहे. आता ते बीडमधील गेवराईची वेस ओलांडून पुढे आलेले आहेत. आमरण उपोषण करून मुंबईमध्ये निघण्याआधी मराठा समाजाच्या बांधवांना त्यांनी शांततेचं आवाहन केलं आणि यावेळी जरांगेंना अश्रू अनावर झाले. यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधला. मुंबईच्या दिशेनं निघालेल्या जरांगेंना त्यांचं कुटुंब भेटण्यासाठी आलं. यावेळी वडिलांना मिठी मारताना त्यांच्या मुलीला अश्रू अनावर झाले. दरम्यान जरांगेंसोबत हजारो मराठा बांधव रस्त्यानं निघाले आणि महिला देखील मोठ्या संख्येनं यात सहभागी झाल्या. त्यामुळे आता जरांगेंसोबत मुंबईला निघालेलं हे भगवं वादळ मुंबईमध्ये 26 जानेवारीला धडकणार की मुंबईत येण्याआधीच जरांगेंची मागणी पूर्ण करण्यात सरकारला यश येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार. शेवटी आता समाजासाठी जीव अर्पण केला तर मुंबईत गेल्यावर तर करायचंच आहे. पण शक्यतो मी विचारतो समाजाला आल्याच्या नंतर की शक्यतो मी बसलो जे काय असेल त्यातूनच आमरण उपोषण करतच मुंबईला जायचं. 26 म्हणजे इथूनच सुरू. 26 करायचं आणि तिथंही करायचं. जेव्हा जीव अर्पण केला आणि तेव्हा सरकार जर मराठ्यांना विठीच धरणार असलं तर आपलंही सगळा जीवपणाला लावायचं आपण बीट ठरवलं आहे. तर जरांगेंच्या या मोर्चाला रोडमॅप या मोर्चाचा कसा असणार आहे, हा मोर्चा आझाद मैदानामध्ये कोणत्या मार्गाने पोहोचणार आहे पाहूया. तर बघा, जालन्यावरून हा मोर्चा निघेल. आणि हा रोडमॅप सध्या आपण बघतो आहोत. अहमदनगर, त्यानंतर पुणे, लोणावळा, नवी मुंबई मार्गे हा मोर्चा 26 जानेवारीला मुंबईमध्ये पोहोचणार आहे.